राजा तालुक्यामध्ये एक पिंपळकोठा नावाचं गाव आहे, त्या समृद्धी महामार्गावरती इथं अपघात झालेला आहे. भीषण अपघात झालेला आहे एका बसचा आणि बसमध्ये 25 प्रवासी जळून खाक झाला. या संदर्भात आपल्यासोबत बुलडाणा जिल्ह्याचे एआरटीओ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया आपण. सर गाजर सर, हा अपघात नेमका का झाला सर? काय अपघाताची माहिती घेतली असता कारंजा लाड इंटरचेंजवरून वाहनाने प्रवेश केलेला आहे 11:08. कारंजा लाड ते अपघात झालेलं ठिकाण 150 किलोमीटर अंतर आहे आणि अपघाताचा टायमिंग साधारण 1:30 आसपास आहे. म्हणजे 1:30 इथपर्यंत यायला त्या वाहनाला लागलेले आहेत. म्हणजे 80 किलोमीटर पर आवरच्या आतच ते वाहन चालवलंय असं दिसून येतंय. आणि कालचाही डेटा त्या वाहनाचा ज्यावेळेस काढलेला आहे जालन्यापासून कारंजापर्यंतचा, तर 73 किलोमीटर पर आवरने ते वाहन चाललेलं आहे. तर स्पीडचा हे वाटत नाही याच्यामध्ये आणि टायर बस्ट देखील प्राथमिक दृष्ट्या टायर बस्ट वाटत नाही, कारण टायर बस्ट झाल्यानंतर टायरचे मार्क रस्त्यावरती येतात, तर ते देखील इथं आढळून आलेलं नाही आहे. याच्यामागे थोडंसं रोड हिप्नोसिसचा एक प्रकार वाटतोय. तर अधिक माहिती मिळाल्यानंतर आपल्याला माहिती. म्हणजे रोड हिप्नोसिस जो हा प्रकार हा फक्त बुलढाणा जिल्ह्याच्या या टापूमध्ये म्हणजे या पट्ट्यामध्येच होतो असं दिसून आलं आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये जनजागृती कशापासून झाली? नागपूरमधून वाहन म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरचेंजवरती येतोय समृद्धी महामार्गावरती, नागपूरपासून हे अंतर साधारण बुलढाणा 300 किलोमीटर आहे. तर आपण सलग जर वाहन 100 किलोमीटरपेक्षा जास्त चालवलं तर 1-10 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे. या ब्रेकसाठी बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरती सिंदखेड राजा तालुक्यामध्ये एक पिंपळकोठा नावाचं गाव आहे, त्या समृद्धी महामार्गावरती इथं अपघात झालेला आहे. भीषण अपघात झालेला आहे एका बसचा आणि बसमध्ये 25 प्रवासी जळून खाक झाले. अपघात कसा झाला या संदर्भात आपल्यासोबत बुलढाणा जिल्ह्याचे एआरटीओ आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया आपण. सर गाजरे सर, हा अपघात नेमका का झाला सर? काय अपघाताची माहिती घेतली असता कारंजा लाड इंटरचेंजवरून वाहनाने प्रवेश केलेला आहे 11:08. कारंजा लाड ते अपघात झालेलं ठिकाण 150 किलोमीटर अंतर आहे आणि अपघाताचा टायमिंग साधारण 1:30 आसपास आहे. म्हणजे 1:30 इथपर्यंत यायला त्या वाहनाला लागलेले आहेत. म्हणजे 80 किलोमीटर पर आवरच्या आतच ते वाहन चालवलंय असं दिसून येतंय. आणि कालचाही डेटा त्या वाहनाचा ज्यावेळेस काढलेला आहे जालन्यापासून कारंजापर्यंतचा, तर 73 किलोमीटर पर आवरने ते वाहन चाललेलं आहे. तर स्पीडचा हे वाटत नाही याच्यामध्ये आणि टायर बस्ट देखील प्राथमिक दृष्ट्या टायर बस्ट वाटत नाही, कारण टायर बस्ट झाल्यानंतर टायरचे मार्क रस्त्यावरती येतात, तर ते देखील इथं आढळून आलेलं नाही आहे. याच्यामागे थोडंसं रोड हिप्नोसिसचा एक प्रकार वाटतोय. तर अधिक माहिती मिळाल्यानंतर आपल्याला माहिती. म्हणजे रोड हिप्नोसिस जो हा प्रकार हा फक्त बुलढाणा जिल्ह्याच्या या टापूमध्ये म्हणजे या पट्ट्यामध्येच होतो असं दिसून आलं आहे, नेमकं तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये जनजागृती कशापासून झाली? नागपूरमधून वाहन म्हणजे ज्यावेळेस आपण इंटरचेंजवरती येतोय समृद्धी महामार्गावरती, नागपूरपासून हे अंतर साधारण बुलढाणा 300 किलोमीटर आहे. तर आपण सलग जर वाहन 100 किलोमीटरपेक्षा जास्त चालवलं तर 1-10 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे. या ब्रेकसाठी समृद्धी महामार्गावरती पेट्रोल पंप आहेत, त्या पेट्रोल पंपवरती सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत तुम्हाला रिफ्रेशमेंटसाठी वगैरे. बाथरूम आहे तिथे, त्या ठिकाणी चहा वगैरे आहे. तर वाहनधारकांना आव्हान आहे आमचं की आपण 100 किलोमीटर गेल्यानंतर 1-10 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, जेणेकरून अशा प्रकारचे अपघात होणार नाहीत. जिल्ह्यातील हा जो 82 किलोमीटरचा पट्टा आहे समृद्धी महामार्गाचा, इथे सातत्याने अपघात होत आहेत, कारण तिकडे शिर्डीवरनं निघाली तर इथे अपघात होतो, नागपूरवरून निघालं तरी बस कुठल्याही कोणत्या वाहनाचा इथेच अपघात होतोय. नेमकं हा कोणता प्रॉब्लेम आहे की हा इथे अपघात होण्याचं कारण जास्त होत आहे आणि याच्यासाठी आपण म्हणजे सरकारने काय करायला पाहिजे असं काय वाटतं? याच्यामध्ये वाहन चालकाने काळजी घेणं आवश्यक आहे. 100 किलोमीटर गेल्यानंतर म्हणजे 100 किलोमीटर समृद्धी महामार्गावरती कार करता केवळ 1 तास लागतो,
कारण 120 स्पीड लिमिट आहे, 100 किलोमीटर क्रॉस करायला तुम्हाला एकच तासामध्ये ते क्रॉस होतं. तर एका तासानंतर पेट्रोल पंपावरती थांबून एक 10 मिनिटाचा ब्रेक घेणं हेच महत्त्वाचं आहे. याचबरोबर परिवहन विभागामार्फत जनजागृती चालूच आहे. शिर्डी व नागपूर या दोन इंटरचेंजवरती टायर चेकिंग आपण करतोय, याकरता सीएट कंपनीबरोबर कॉलॅबोरेशन केलेलं आहे परिवहन विभागाने. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरटीओचं एक एक पथक आहे ज्याच्यामार्फत वाहनधारकांचं जनजागृती केली जाते. या समृद्धी महामार्गाचा वापर करत असताना आपण काय काळजी घेतली याची याचं मार्गदर्शन केलं जाते. त्याचबरोबर जी वाहनधारक लेनचं शिस्त पाळत नाही आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते. म्हणजे दोन्ही पण प्रकारे आपण जनजागृती प्लस कारवाई असे दोन्ही पण आपण करत आहोत. तर हे आपल्या सोबत बुलढाणा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे सर होते. त्यांनी सांगितलं की या अपघाताचे नेमकं कारण काय होतात, का बुलढाणा जिल्ह्यातच हे अपघात होत आहेत, त्यासाठी खरंच वाहन चालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कॅमेरामन इरफान सर, संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.